सर्वांना सलाम. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. प्रार्थना करूया. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, तू आमच्या चिंतनाकडे लक्ष देतोस आणि आमच्या बोलण्याकडे तुझे कान असतात. आजच्या या रविवारच्या सुदिन समयी प्रिय प्रभू, आम्ही संपूर्ण मंडळी तुझ्या चरणापाशी येतो व तुझं सुमधुर पवित्र वचन ऐकत आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ करीत आजच्या भक्तीमध्ये तुझी कृपा आणि अनुग्रह मागतो. सोबतच ज्या पवित्र मेजासमोर आम्ही जाणार आहोत त्यासाठी कृपा देखील मागतो. दयाळू देव बाप्पा, आजची होणारी भक्ती आशीर्वादित कर. गीत गात असताना क्वायरचा तू सहाय्यकर्ता होऊन त्यांच्याद्वारे होणारी या गीतांच्या सेवेद्वारे आम्हा सगळ्यांची आध्यात्मिक वाढ तू कर व या भक्तीद्वारे देवबाप्पा तू गौरविला जा. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण प्रभूला आळवूया, त्याची स्तुती आराधना गीत गात करूया. या सेवेसाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. हॅलो हॅलो जी हॅलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी पुन्हा एकदा आपण प्रभूची स्तुती आराधना भक्ती करण्यासाठी म्हणून या पवित्र मंदिरात आलेलो असताना त्याची स्तुती आराधना गीत गाऊन करणार आहोत. तारक नाम येशू नाम, जय जय नाम येशू नाम हे सुंदर गीत प्रभूची स्तुती करीत आपण सर्व मिळून गाऊया.
दिल से गाए ये गीत मिल गए तेरे नाम यीशु नाम की जय।
गगन के उस पर सॉरी नीले गगन के उस पर रहता है प्यारा यीशु, आएगा लेने एक दिन, जाएंगे साथ जरूर। सुंदर गीत है, अपन सर्व में प्रभु की स्तुति करी थे, गीत गाओ।
जिंदगी यावेळेस प्रभूला सन्मान देऊ आपल्या जागेवर आपण उभा राहू. विजय संगीत गीत नंबर 125. विजय संगीत गीत नंबर 125. प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा.
उपस्थित पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावत, प्रार्थना करूया. आमच्या दयाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर पित्या, आम्ही उपकार स्तुती करीत आजच्या या सुदिन सकाळच्या समयी तुझ्या चरणापाशी येतो. संपूर्ण मंडळी आम्ही एका मनाने, एका जीवाने, एका विश्वासाने प्रिय प्रभू एकत्र येऊन तुझी आराधना करीत आहोत. एवढंच नव्हे तर पवित्र वचन आम्ही ऐकू व एकच भाकर व एकच प्याल्याचे सहभागीदार असे होऊन प्रभू तुझ्या येण्यापर्यंत तुझ्या मरणाची घोषणा करीत ते स्मरण करण्यासाठी आजची ही सकाळ तू आम्हास दिलीस. आजच्या रविवारच्या उपासनेमध्ये दयाळू परमेश्वर आम्ही कृपा मागतो, सहाय्य आणि अनुग्रह मागतो. तू आम्हास चालीव व ह्या भक्तीद्वारे तुझा गौरव होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या या सकाळच्या समयी आम्ही स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला स्तोत्रसंहिता 51 हे काढायचं आहे. स्तोत्रसंहिता 51 आपण काढू यासाठी की आज आपण मेजासमोर जाणार आहोत, त्यापूर्वी आपण ही दाविदाची प्रार्थना म्हणूया व प्रभूसमोर पापांगीकार जसा त्याने केला तो करीत देवाच्या चरणापाशी जाण्यासाठी स्तोत्र 51 ह्याचं वाचन करायचं आहे. तर आपल्या पवित्र शास्त्रात आपण स्तोत्रसंहिता 51 काढू व मिळालं असल्यास जागेवर उभं राहू. जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत, त्याला सन्मान देत या स्तोत्रसंहितेचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती करतो की दुसऱ्या वचनापासून पुढे आपण एक एक वचन असं वाचत जाणार आहोत. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. माझ्या पापापासून तो आपले तोंड फिरीव, माझे सर्व अपराध काढून टाक. तो
तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. एकोणीसावं वचन एकत्र वाचू. म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करतात, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूयात आपण. आम्ही नेहमीच प्रार्थनेच्या द्वारे प्रभूला आळवीत आहोत, त्याच्या पाशी आपली कृपा, आपला अनुग्रह हा मागत आहोत आणि या प्रार्थनेच्या महान पाठबळाच्या द्वारेच आम्हाला देवाच्या अधिक समक्षतेचा अनुभव हा जाणवत असतो. एवढंच नव्हे तर आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वराने एक आशीर्वादित गोष्ट आम्हाला दिली, ती म्हणजे आम्ही कधीही प्रार्थनेच्या द्वारे आमच्या प्रभूसमोर येऊ शकतो व आपलं मनाचं जे ओझं आहे ते प्रभूवर टाकून त्याची कृपा आणि अनुग्रह मागू शकतो. म्हणून यावेळेला संस्थेच्या सर्व कार्यासाठी व सोबतच आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक वाढीसाठी आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. ह्या सर्व कार्याला जे प्रभूने आरंभलेलं आहे परमेश्वरांच्या कृपेनेच येथवर आम्ही चालत आलेलो आहोत. येथून पुढची वाटचाल देखील आम्ही करणार आहोत आणि यासाठी प्रभू देवबाप आपल्या सगळ्यांना त्याची कृपा देईन. या आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आमच्या दयाळू प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तोत्र करता अपराध आपले पदरी घेतो आणि तुझ्यासमोर येऊन त्याची कबुली करतो. प्रभू, तू त्याला शुद्ध अंतकरण देतोस व पुढील कार्यासाठी तू त्याला नेमतोस, निवडतोस आणि अद्भुत एक मोठं कार्य, एक मोठी सेवा स्तोत्र करता राजा दावीद ह्याच्याद्वारे प्रभू तू करून घेतोस. तुझ्या हृदयाच्या जवळचा असलेला हा व्यक्ती प्रिय प्रभू, आम्हालाही नेहमी वाटतं आम्ही तुझ्या हृदयाच्या जवळ असावं. यासाठी प्रभू तू आम्हाला दिलेला पवित्र आत्मा हा सतत आम्हाला सहाय्य करतो, कारण तो आमचा कैवारी, आमचा वाटाड्या, एवढंच नव्हे तर आमचा मार्गदर्शक बनून आम्हाला जीवनामध्ये मार्गदर्शन करीत आहे. आजच्या या सकाळी पुन्हा एकवार प्रभू आम्ही तुझ्या कृपा भागतो, तुझी पुन्हा एकवार देवाप्पा समक्षतेचा आम्ही अनुभवतो, कारण प्रभू या भूतलावरती तू आम्हास निवडून घेतलंस. आम्ही नव्हे तर प्रभू तू आम्हाला निवडलंस, कारण परमेश्वरा तू निवडतोस आणि नेमतोस सुद्धा, आणि ज्या कार्यावरती तू आम्हाला नेमतोस ते कार्य सिद्धीस जावं यासाठी शक्ती आणि बळ सुद्धा देतोस. योसेफाच्या जीवनाकडे पाहिलं असता प्रभू तू त्याची नेमणूक केली आणि संपूर्ण मिस्रावरती एक अधिपत्य गाजवण्यासाठी व त्यांचं भरणपोषण व्हावं यासाठी प्रभू तू त्यांना सुबुद्धी दिलीस, शहाणपण दिलंस आणि त्याच्याद्वारे अनेक कुटुंब
ते बापा तू आशीर्वादित केलेस एवढंच नव्हे तर प्रभू त्याच्याही कुटुंबाला आपल्या आप्तांना जोडून एक क्षमेचं मोठं उदाहरण एवढंच नव्हे तर प्रभू तू वेळोवेळी सहाय्य करणारा देव आहेस याचाही अनुभव आम्हाला पवित्र शास्त्राच्या वचनातून देतोस. प्रिय प्रभू आज आम्ही येथवर वाटचाल चालत आलेलो आहोत ही केवळ देवापा तुझी कृपा आणि तुझी दया आहे. आम्ही चांगले आहोत किंवा आमच्यामध्ये काही चांगलं आहे म्हणून नव्हे तर परमेश्वरा हे तू नेमलेलं आहे आणि ह्या गोष्टीसाठी तुझ्याकडे उचित समय उचित काळ आहे आणि म्हणूनच प्रिय प्रभू आज आम्ही या सुंदरशा चर्चमध्ये उपस्थित आहोत. आमचं मन आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. आमच्या परिवारासमवेत प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. एवढंच नव्हे तर देवापा ज्या आमच्या कल्पना आहेत जे आमचे विचार आहेत ते प्रभू आम्ही तुला समर्पित करतो आमचं तनाने मनाने जीवाने अंतकरणाने. पुन्हा एक वार तुझ्यावर प्रीती करीत तुझ्या चरणापाशी येतो कारण प्रभू पवित्र शास्त्राचं सार त्यातून तू आम्हाला शिकवलेला आहे आणि जशी प्रभू आम्ही तुझ्यावर प्रीती करीत आहोत आम्ही आमच्या शेजाऱ्यावरही ती प्रीती करीत पुढे चालावं यासाठी तुझीही कृपा आम्हाला नव्याने दे. एसएमसाठी एसएमच्या सेवा कार्यासाठी दयाळू देवापा आम्ही उपकार स्तुती करतो कारण हे सेवा कार्य तू आरंभलंस पित्या. जॉन चोपिंगच्या त्या सभेमध्ये प्रभू तू एजेसेलिन आणि एपी फ्रँकलिन यांना जो दृष्टांत दिलास त्या दृष्टांतपूर्तीसाठी आज आम्ही येथवर पोचलेलो आहोत. प्रिय प्रभू ज्या ओझ्याने ते प्रियजन निघाले त्यांनी मंडळांमध्ये समाजामध्ये गौरवे तुझ्या वचनाची प्रीतीची प्रभू सुवार्ता गाजवली आणि टप्प्याटप्प्याने आम्ही वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलो देवापा ही केवळ तुझी कृपा होती. देवापा हे सेवा कार्य अविरत चालत आलेलं आहे आजवर देवापा ते चालत आलेलं आहे आणि येथून पुढे देखील हे सेवा कार्य असंच पुढे चालत राहील कारण की प्रभू चांगले पदाधिकारी वर्ग तू आम्हाला दिलेले आहेस. आम्ही आभार मानतो आमचे कार्यकारी संचालक आमच्या संस्थेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्यासाठी कारण देवापा जे ध्येय जो विश्वास आम्ही राखलेला आहे त्या विश्वासपूर्तीसाठी आणि देवापा संस्थेचे हेतू आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी या प्रियांना तू शक्ती देतोस बळ देतोस व त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जातोस. प्रिय प्रभू पुढारीपणा करण्याचं जे नेतृत्व करण्याचं कृपादान तू या प्रियांना दिलेलं आहेस आमचे अध्यक्ष महोदय आमचे कार्यकारी संचालक आणि आमच्या सर्व विश्वस्त यांच्यासाठी आभार मानतो कारण की प्रभू या पवित्र वचनांच्या द्वारे तू त्यांच्याशी बोलत आहेस व भविष्यकालीन सर्व हितगुज तू त्यांना कळवून भविष्याची तरतूद आजच या प्रियांच्या द्वारे मंडळांसाठी व आमच्या प्रिय समाजासाठी व शाळेंसाठी होत आहे त्यासाठी आम्ही आभार मानतो. प्रभू आम्ही तुझी स्तुती करीत प्रार्थना करतो आमच्या या सर्व प्रियजनांना चांगला आरोग्य तू दे आमच्या पदाधिकारी वर्गांना पवित्र आत्म्याची कृपा अनुग्रह आणि मार्गदर्शन तू दे यासाठी की परमेश्वरा त्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक घटकांना आणि त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताची ओळख त्यांच्या जीवनाद्वारे जी पटते त्या ओळखीमध्ये लोकांनी विश्वासामध्ये अधिक वाढावं. प्रिय प्रभू चॅलेंजेस आहेत कठीण काम आहे परंतु प्रभू या सगळ्यांना तू आपली कृपा देऊन जे सहाय्य करीत आहेस त्यासाठी आमच्या संपूर्ण पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा आणि अनुग्रह लाभू दे. यासोबतच दे बापा सुंदरशा मंडळ्या तू आम्हाला दिलेल्या आहेस सुंदरशा चर्च इमारती तू आम्हाला दिल्यास आणि या संपूर्ण नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये जे सेवा कार्य एसएमच्या द्वारे होत आहे प्रभू मग ते धडगाव मुंदलवड असो किंवा वेगवेगळी छोटी खेडेपाडी असोत दे बापा प्रत्येक ठिकाणी तुझ्या पवित्र आत्म्याचा तू वर्धहस्त दिलास. तुझ्या वचनाची सेवा करणारे सर्व पाळक वर्ग आणि मंडळांचे अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी मंडळांचं पंचमंडळ संडे स्कूल तरुण संघ महिला मंडळ या सगळ्या घटकांसाठी आम्ही आभार मानतो व प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र वचनाची घोषणा परमेश्वरा विविध क्षेत्रामध्ये आज होत आहे आजची होणारी उपासना सगळीकडे आशीर्वादित कर यासोबतच पवित्र मेजाची सहभागिता परमेश्वरा प्रत्येक मंडळीसाठी आशीर्वादाची अशी होऊ दे. आम्ही नाताळ कार्यक्रम विविध माध्यमाने बघितले जरी आम्ही उपस्थित नव्हतो तरी फोटोच्या माध्यमाने आणि व्हिडिओच्या माध्यमाने आम्ही अनेक मंडळांपर्यंत पोहोचू शकलो व त्यांचं समाचार घेऊ शकलो त्यांचं प्रेम आणि त्यांचे आपुलकी त्यांचा मायेने सलाम करणं हे आम्ही घेऊ शकलो. देवापा या प्रसार माध्यमांसाठी आम्ही आभार मानतो व तांत्रिक युगामध्ये जी प्रगती झालेली आहे त्यामध्ये एसएम मागे नाही यासाठी देखील आम्ही उपकार स्तुती करतो. आज तुझ्या पवित्र वचनाची घोषणा विविध चर्चेसमध्ये होईल प्रत्येक पाळक वर्गाला तू सहाय्य कर व होणाऱ्या वचनाची सेवा व प्रभुभोजनाची सेवा सोबतच भक्तीमध्ये जे कार्य केलं जाईल त्या सगळ्या सेवा प्रभू आशीर्वादित कर.
आम्ही समर्पित अशा क्वायरसाठी, तरुण संघाच्या प्रत्येक सदस्यांसाठी आभार मानतो, कारण प्रभू गीत गायनाची ही सेवा आमच्या सर्व चर्चेसमध्ये हे तरुण प्रियजन करीत असताना त्यांची जीवनं तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. यासोबतच वृद्ध माता पित्यांचा देवापा तू आम्हाला अनुभव दिलेला आहेस, जो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्याद्वारे देवापा तू मंडळीमध्ये जे आत्मिक वातावरण दिलेलं आहेस मार्गदर्शक म्हणून प्रभू अशा वडील प्रियांना तू ठेवलंस, त्यासाठी आम्ही मंडळांच्या सर्व उन्नतीला प्रभू तुझ्या हाती ठेवतो. आणि मंडळी ही सतत वाढत जाणारी व अनेक मंडळ्या निर्माण करणारी अशी मातृमंडळी बनून अनेक मंडळ्यांना जन्म देणारी अशी असावी, यासाठी एसएमच्या प्रत्येक मंडळांना तू सहाय्य कर. यासोबतच देवापा आम्हाला अतिशय आनंद वाटतो आमच्या शाळेंसाठी आणि शाळेच्या संपूर्ण कारभारासाठी. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, या सगळ्यांसाठी प्रतिदिवशी आम्ही प्रार्थना करीत आहोत पित्या, तुझ्याकडे सहाय्य मागत आहोत. आणि आज रविवारच्या उपासनेत पुन्हा एक वार देवापा आम्ही या प्रियजनांची आठवण करतो, कारण की प्रभू या प्रियांच्याद्वारे अतिशय मोलवान अशी सेवा या क्षेत्रामध्ये होते. ही सेवा देवापा तू आशीर्वादित कर व या सेवेद्वारे तू गौरविला जा. विद्यार्थ्यांची सर्व प्रकारे जडणघडण करीत असताना एवढंच नव्हे तर स्पोर्ट्स आहेत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, या सगळ्यांच्याद्वारे देवापा आमचे सर्व प्राचार्य विद्यार्थ्यांना घडवित आहेत. आम्ही प्रार्थना करतो हे सगळं नियोजन पूर्ण करण्यासाठी व या सर्व कार्याला सिद्धीस नेण्यासाठी झटावं लागतं, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, परंतु प्रभू तू आम्हा सोबत आहेस. म्हणूनच देवापा आमच्या सर्व प्राचार्यांना तुझी कृपा दे, आमचे पर्यवेक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुझी शक्ती आणि बळ तू दे. सुंदर इमारती तू आम्हास दिल्यास त्यासाठी आम्ही आभार मानतो, सोबतच देवापा चांगल्या बसेस तू आम्हाला दिल्यास त्यासाठी उपकार स्तुती करतो. आता आमच्या दुसऱ्याही इमारतीचं बांधकाम पूर्ण होत आहे प्रभू, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की परमेश्वर हे तुझ्याकडून आम्हाला दिलेलं दान आहे आणि ह्यावरती आम्ही अनेकांचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी तुझी कृपा अनुग्रह दे. यासाठी अहोरात्र कष्ट करणारे आमचे अध्यक्ष महोदय यांचाही देवापा तू पाठी राखा असा हो. यासोबतच आमचे हॉस्टेल, आमच्या सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रार्थना आहेत प्रभू. एका नवीन कार्याला नव्याने आरंभ झालेला आहे, विद्यार्थी आता आमच्याकडे आलेले आहेत प्रभू. विद्यार्थ्यांना घडवत असताना, शिकवत असताना आमच्या सर्व हॉस्टेल वॉर्डन आणि सुप्रिटेंडचा तू सहाय्य करता हो. जे मुलं आणि मुली आमच्याकडे शिकत आहेत त्यांची आध्यात्मिक वाढ होऊ दे, त्यांची शैक्षणिक वाढ होऊ दे, त्यांची बौद्धिक अशी वाढ होऊ दे परमेश्वरा. व समाजाचं नेतृत्व करणारे ते बनतील व भविष्यामध्ये ते समाजाचे चांगले नागरिक बनून शाळेला उंच करतील, स्वतः एक चांगले नागरिक म्हणून या जगात दिसतील. म्हणून देवापा आमच्या सर्व हॉस्टेलच्या सेवेला तुझ्या हाती आम्ही देतो. पुष्कळ त्या ठिकाणी व्यवस्था आहेत देवापा, त्या सगळ्या व्यवस्था अतिशय चांगल्या रीतीने होऊ दे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांचं कल्याण साधलं जावं. जो विश्वास पालकांनी टाकलेला आहे त्या विश्वासाला खरं उतरून केवळ तुझा गौरव करावं, यासाठी आमच्या सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा तू सहाय्य करता हो. वेळोवेळी लागणारा आरोग्य प्रत्येकाला तू दे. हे दयाळू देवापा, आमच्या सेंट्रल ऑफिसच्या सेवेसाठी आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येक स्टाफ मेंबरसाठी तुझ्याकडे कृपा मागतो. त्यांच्याद्वारे होत असलेलं हे सेवा कार्य प्रभू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव होऊ दे. आमची शिकणारी लेकरं आहेत त्यांची आज सकाळी आम्ही आठवण करतो. देवापा त्यांचं भविष्य घडावं व त्यांनी समाजाचं एक चांगलं नागरिक बनून मंडळीला, समाजाला पुढे न्यावं, यासाठी आमच्या मंडळीतल्या शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह तू दे. प्रत्येकाचं शैक्षणिक सेवा कार्य प्रभू आशीर्वादाचं असं होऊ दे. आज मंडळी एका विश्वासाने त्या सर्व लेकरांसाठी प्रार्थना करते आणि आम्हा सगळ्यांच्या प्रार्थना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी नक्कीच कारणीभूत होणार आहे. जरी आमची लेकरं आम्हापासून दूर आहेत तरी परमेश्वरा प्रार्थनेमध्ये मंडळी त्यांना सावरून धरलेली आहे आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण प्रभू आशीर्वादित कर आणि त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद, त्यासाठी लागणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्यांची पुरवठा प्रभू आपल्या भंडारातून तू करावंस असं तू होऊ दे. आजारी प्रियजनांची आम्ही आठवण करत असताना बंधू सायमन, त्यांच्या सौ ईडा व एलिया आणि रुथ या प्रिय लेकरांसाठी प्रार्थना करतो. दयाळू देवापा स्वीडन स्थित त्यांचं वास्तव्य आशीर्वादाचं कर व चांगलं आरोग्य देऊन त्यांना आरोग्यदायी करावंस अशी आज प्रभू मंडळी म्हणून आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करीत आहोत. सोबतच देवापा ज्या प्रियांची आम्हाला नावं कळली, काहींची कळू शकली नाही, अशाही प्रियांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू आरोग्य दे, कारण तू आरोग्य देतोस असा आमचा दृढ विश्वास आहे. आम्ही गीता वळवी टीचर,
जानवे आंटी सोबत ममताबाई वळबी ज्योतिताई नाईक जुलियाना अक्का गायकवाड रायता अक्का जांभिलसा सुरेश ठाकूर आणि अल्विना माने या प्रियांसाठी सोबतच आम्ही बोरा सेठी यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय देवापा या प्रियांना तुझी कृपा आणि अनुग्रह लाभू दे. चांगला आरोग्य तू त्यांना दे यासाठी की प्रभू आरोग्यदायी जीवनाच्या द्वारे तुझा गौरव करावं व प्रभू तू तुझ्या खिळलेल्या हाताच्या स्पर्शाने आरोग्य द्यावंस कारण त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं असं तुझं वचन म्हणतं. हे आत्मिक आरोग्य आणि सोबतच शारीरिक आरोग्य देखील तू देतोस. जरी प्रभू आमचं शरीर हे कमकुवत आहे आमचं शरीर हे अशक्त आहे तरी प्रभू तू याद्वारे एक नवा साक्षीचा अनुभव आम्हाला देतोस व आमच्या आरोग्यदायी जीवनाच्या द्वारे आम्ही इतरांसमोर साक्ष देणारे बनतो व आमचं आत्मिक आरोग्य देखील चांगलं होतं. म्हणून शारीरिक आरोग्यासाठी जे प्रियजन तुझ्याकडे कृपा मागत आहे अशांना तू स्पर्श कर आपलं आरोग्य दे. कोणी प्रियजन आजारी आहेत तर त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. जरी आम्हास नावं कळली नाही तरी प्रभू तू जाणतोस त्यांना तू आरोग्य दे. मंडळीतल्या वृद्ध माता पित्यांसाठी आम्ही कळकळून तुझ्याकडे मागतो कारण प्रभू हे वडील प्रियजन तू आम्हाला दिलेले आहेस. त्यांच्या घरात जी प्रिय लेकरं आहेत त्यांनी यांची व्यवस्था बघत असताना या प्रियांची काळजी घेत असताना घरातल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्ही राहेलबाई ठाकूर नलिनीबाई मोजेस आनंदीबाई पवार रोबेन गार्दी सुजनाबाई सोनेरी प्रभाबाई नाथानी आणि रेव्हरन डी एम पाटील पाळकसाहेब यांची आठवण करतो. प्रिय प्रभू या प्रियांना तू सहाय्य कर आपला आरोग्यदाय हाताचा स्पर्श कर आणि प्रभू त्यांच्या सेवेच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा. यासोबतच दे बापा आमची प्रार्थना तुझ्या चरणापाशी असणार आहे आमच्या प्रिय भारत देशासाठी. आमच्या देशावर दे बापा तू कृपा कर अनुग्रह कर आणि आमच्या देशाची प्रगतीची वाटचाल होऊ दे. आमचे माननीय पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ यासोबतच आमच्या प्रिय महाराष्ट्रासाठी आम्ही तुझ्याकडे कृपा मागतो. आमचे मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ आणि आमच्या प्रिय नंदुरबार शहरासाठी आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी तुझ्याकडे दे बापा आम्ही कृपा मागत आहोत शक्ती आणि बळ मागतो. कारण प्रभू आम्ही प्रार्थना करणारा समाज तुझ्याकडे एक कृपा मागतो की तू जो शांतीचा राजकुमार आम्हाला दिलास प्रभू येशू ख्रिस्त या जगाला दिलास त्या शांतीच्या राजकुमाराची शांती आमच्या देशात बहाल व्हावी व आमच्या संपूर्ण देशाच्या द्वारे सोबतच आमच्या संपूर्ण शहराद्वारे पित्या तुझं गौरव व्हावं. आमची प्रार्थना आहे आज अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांचं आरोग्य कदाचित बिघडेलही परंतु प्रभू प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे आणि सोबतच आमच्या नंदुरबार शहरामध्ये शांती आणि सुबत्ता नांदू दे. सर्व प्रकारचे दंगे धोपे परमेश्वरा दूर असू दे. आमच्या देशावरती प्रभू तुझी कृपा असू दे आणि प्रत्येक राज्य एकमेकांना प्रोत्साहन देत व प्रत्येक राज्य प्रगतीच्या वाटेवर पुढे चालावं असं दे बापा आमच्या प्रिय भारत देशावरती तुझी कृपा असू दे. आम्ही आंतरराष्ट्रीय गोष्टी जर बघितल्या तर अनेक ठिकाणी भूकंप आहेत. नवीन वर्षाच्याच दिवशी झालेल्या भूकंपामध्ये अनेकांनी आपले प्रियजन गमावलेले आहेत परंतु प्रभू तू त्यांची अश्रू पुसून त्यांचं समाधान कर. एवढंच नव्हे तर देवापा विविध राज्य राज्यावरती उठत आहे राष्ट्र राष्ट्रावरती उठत आहे. इस्रायलमध्ये शांतता असावी व गाझाच्या या परिसरामध्ये शांतता नांदावी म्हणून देवापा आम्ही हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रांनाही तुझ्या हाती देत प्रार्थना करतो की सगळीकडे शांतता प्रभू तू नांदू दे. यासोबतच वैद्यकीय सेवा पोलीस विभागाची सेवा आणि विविध शाळा आणि विविध हॉस्टेल्स आहे सोबतच परमेश्वरा रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आमचे काही प्रियजन जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आहेत अशा या सर्व मंडळीतल्या सभासदांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू त्यांचं सेवा कार्य तू आशीर्वादित कर व या प्रिय समाजाची गौरवी सेवा करीत असताना ख्रिस्ताचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनाद्वारे मिळू दे. कारण प्रभू तू आम्हाला दिवटणीवर ठेवलेल्या दिव्यासारखं प्रकाश देण्यासाठी तयार केलेला आहे. दे बापा प्रकाश सगळ्यांना दिसावा यासाठी तू आम्हा प्रत्येक सदस्याच्या जीवनातून गौरविला जावास. आमच्या शब्दातून तुझी सुवार्ता गाजवली जावी आमच्या कृतीतून तुझी सुवार्ता गाजवली जावी म्हणून प्रभू सर्व डॉक्टर आणि नर्सेससाठी पोलीस दलातल्या सेवेसाठी आणि शासकीय व वैयक्तिक अशा सर्व सेवा करणाऱ्या प्रियजनांसाठी तुझ्याकडे कृपा आणि अनुग्रह मागतो. या प्रियांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. प्रिय देवापा आमचं महिला मंडळ तरुण संघ संडे स्कूल यांच्यासाठी आम्ही उपकार स्तुती करतो कारण की प्रभू तू त्यांच्या सोबत आहेस आणि त्यांच्याद्वारे तू आम्हाशी बोलत आहेस. त्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर व या संपूर्ण सेवेद्वारे तुझं महान गौरव होऊ दे. दयाळू परमेश्वर आज आम्ही पवित्र वचनाकडे जाणार आहोत ते वचन आमच्यासाठी आत्मा आणि जीवन असं कर व घोषणेसाठी मला देखील कृपा पुरी. त्यानंतर आम्ही बेजाची सहभागिता घेऊ ती आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाची कर आणि आमच्यातलं अशक्तपण दूर करून आम्ही आत्मपरीक्षण करीत
हे घ्यावं यासाठी तुझी कृपा दे. आजच्या या संपूर्ण सेवाकार्याला पुन्हा एक वार तुझ्या हाती आम्ही येतो व तुझी कृपा आमच्यासाठी, आमच्या प्रिय मंडळीसाठी, प्रिय आमच्या संस्थेसाठी, सोबतच प्रत्येक प्रिय सदस्यांसाठी नव्याने तुझी कृपा अनुग्रह आम्ही मागतो. तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. या दानार्पणाच्या सेवेसाठी क्वायर पुढे येऊन गीत गायन करेन व आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करू. विजयसंगीत गीत नंबर 65 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 65 65. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापाचे. तारण तुझ्या मरणात पाप्यांचे तारण
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियांचे वाढदिवस आहेत आपण सुचवू शकता. मला कळलेल्या नावाप्रमाणे आज वैशाली वसावे, रोहन पाडवी, मंजुषा वळवी, विनिशा विशाल वाघमारे यांचा वाढदिवस आहे. सोमवारी पास्टर वीरेंद्र गार्दी, बुधवारी मोनाली गावित, गुरुवारी रेव्हरंड इंगेमार ओस्कारसन आणि शनिवारी प्रिया राऊत या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला हार्दिक शुभेच्छा. शमसोन सेला वसावे आणि परिवाराकडून उपकार स्तुतीचं दान आहे. सोबतच सोबोरा यांच्याकडून दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. शकुंतला यशवंत पंडवीत यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. सखुबाई नाईक यांच्याकडून दशमांश आहे. प्राध्यापक निलेश उत्तम गायकवाड यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच सुरेश पाडवी आणि परिवाराकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच सुरेश पाडवी परिवाराकडून बेंचेससाठी दान देण्यात आलेलं आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी सन्मान्य रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन दानार्पणासाठी व प्रियांनी जे अर्पण केलं आहे त्यासाठी. व ज्या प्रियांचे वाढदिवस आहेत कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. अद्भुत पराक्रमी, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी व सर्वशक्तिमान अशा आमच्या प्रभुदेव बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही तुझा धन्यवाद करतो. तूच एकमेव अनादि अनंत परमेश्वर, सर्व सत्ताधी स्वामी आहेस. तू आमचा उत्पन्न करता आहेस, आमचा आधार आणि आमची गरज पूर्ती करणारा आमचा यहोवा यिरे आहेस, याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. जे जीवन तू आज आम्हाला दिलं आहेस या अमूल्य जीवनासाठी सुद्धा आम्ही तुझा धन्यवाद करतो. सोबत या दिवसामध्ये जी शक्ती, बुद्धी, ज्ञान, व्यवसाय तू आम्हाला दिला, ज्याद्वारे जी काही मिळकत आम्हाला मिळाली आणि तुझे उपकार स्मरण करायला जे काही आम्ही तुला दिलं, प्रभू तू आमचा विश्वास बघून तू आम्हाला आशीर्वाद दे. हे दान तू आपल्या हाती घेऊन बहुगुणित कर. मंडळीच्या व तुझ्या सेवकांच्या गरजा याद्वारे भागविल्या जाव्यात, आत्मे जिंकले जावेत म्हणून प्रभू याला तू आशीर्वादित कर. जे कष्ट करतात तरी पुरत नाही, देऊ शकत नाहीत, इच्छा असेल परंतु जवळ नसतं, त्यांच्यावरही तू दया कर. त्यांना पुरेसं दे यासाठी की त्यांना तुला देता यावं. सर्वप्रथम त्यांनी आपलं जीवन तुला व्हावं आणि म्हणून प्रभू त्यांच्यावर तू आपला अनुग्रह कर. आमच्या जीवनासह या दानाचा तू स्वीकार करत असताना आम्ही ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची आठवण करतो. वैशाली, रोहन, मंजुषा, विनिशा, त्यासोबत वीरेंद्र गार्दी आहेत, मोनाली गावित आहेत, इंगमा प्रिया राऊत असे असंख्य लोक आहेत. प्रभू या सर्वांबरोबर तू रहा, त्यांच्या वाढदिवसाचा आनंद त्यांना तू दे. हे वर्ष त्यांच्या भरभराटीचं तू कर, आरोग्याचं तू कर, त्यांना सर्व वाईटापासून राख. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीचा व ज्ञानाचा आत्मा त्यांना तू दे. तुझ्या राज्यासाठी त्यांना उपयोगी प्रजा बनव अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. सोबत आम्ही आपल्या स्वतःचं जीवन तुला वाहतो, आमच्या गरजा अडचणी तुला सांगतो. प्रभू योग्य वेळी तू आम्हाला सहाय्य कर. जे वचन आमच्याकडे येणार आहे ते आमच्यासाठी तू आशीर्वादित कर. आणि तुझा दास तुझ्या वचनाची घोषणा करीत असताना हे पवित्र आत्म्या तू आमच्या हृदयाशी बोल, आम्हाला समज आणि शक्ती तू दे, तुझ्या राज्यासाठी आमचा उपयोग कर. या सर्व विनंत्यांसाठी आम्ही आपल्या स्वतःचा जीवनाचा यत्न तुला करतो. हे देवबापा त्याचा तू स्वीकार कर आणि आमची प्रार्थना तू ऐक, येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन.
या सप्ताहासाठी काही सूचना आहे, सोबतच बाप्तिस्म्याच्या बाबत एक पत्र आहे, ते मी मंडळीसमोर वाचतो. प्रति माननीय अध्यक्ष, पाळक आणि सुवार्थिक, सुवार्ता नायस चर्चेसच्या सर्व मंडळ्या, विषय आहे बाप्तिस्मा वर्गाबाबत. संदर्भ आहे एस ए चर्च नंदुरबार कार्यकारिणी सभा, ठराव क्रमांक 4, दिनांक 3/1/2024. महोदय, ख्रिस्तात सलाम. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजेच तारणाचा वैयक्तिक अनुभव व मंडळीसमोर त्याची कबुली म्हणजेच बाप्तिस्माविधी करिता खालील दिलेल्या मार्गदर्शक नियमावली व अभ्यासक्रमानुसार बाप्तिस्म्याचे वर्ग घेण्यात यावे. 1. बाप्तिस्मा वर्ग दिनांक 7 जानेवारी 2024 ते 24 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात यावा. 2. आपल्या मंडळीतील पात्र ख्रिस्ती आई वडिलांचे पाल्य मुलं मुली जर 16 वर्षापेक्षा अधिक वयाचे असतील व बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनी मंडळीच्या पाळक सुवार्थिकांकडे आपली नावे नोंदवावीत. 3. संबंधित पाळक सुवार्थिक यांनी मौंदी गुरुवारच्या अगोदरपर्यंत सुवार्ता अलायन्स चर्चेसने बाप्तिस्मा करण्याकरिता निश्चित केलेल्या 10 विषयांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे. संदर्भाकरिता पवित्र शास्त्राव्यतिरिक्त ख्रिस्ती धर्मसिद्धांताचा परिचय लेखिका आहे पॅमेला फ्रीबॉर्न यांचा वापर करावा. 4. बाप्तिस्मा देण्याअगोदर विद्यार्थ्यांची तोंडी तसेच लेखी परीक्षा मंडळीचे पंच व त्यांच्या पालकांसमोर घेण्यात यावी व फक्त पात्र विद्यार्थ्यांनाच बाप्तिस्मा द्यावा. 5. अभ्यासक्रमातील 10 विषयांवर प्रत्येकी 1 प्रश्न असेल व सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक लिहिणे हे बंधनकारक आहे. 6. जर काही विद्यार्थी 10 विषयांपैकी काही विषयात समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यास विद्यार्थ्यांकडून त्या विषयाची तयारी करून दुसऱ्या दिवशी त्या विषयावर लेखी परीक्षा घेण्यात यावी, तथापि असे किमान 3 वेळपर्यंतच पुनर्परीक्षा घ्यावी. 7. 3 प्रयत्नात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास अशा विद्यार्थ्याची वर्षभर तयारी करून पुढील वर्षी उपरोक्त कार्यप्रणालीनुसार त्याची परीक्षा घ्यावी. 8. याबाबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास रेव्हरेंड जी जयकर यांच्याशी संपर्क साधावा. 9. मौंदी गुरुवारच्या दिवशी विधिवत बाप्तिस्माविधी करून मंडळीत विश्वासणाऱ्यांचा समावेश करून घ्यावा. कळावे. अध्यक्ष सुवार्तालय चर्च नंदुरबार. सदरपत्र हे दिनांक 7 जानेवारी 2024 होणाऱ्या उपासनेत वाचण्यात यावे. आजच्या उपासनेत या पत्राचं वाचन करण्यात आलेलं आहे व या पत्राला धरूनच आज सायंकाळी 5 वाजता माननीय रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब, त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे सचिव श्री पी डी लवणे आणि मी या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता चर्चमध्ये उपस्थित असणार आहोत. वाचलेल्या या पत्रकानुसार ज्या पाल्यांना आणि ज्या मुलामुलींना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्या पालकांनी आपल्या मुलामुलींसमवेत येऊन नाव नोंदवायचं आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता स्थानिक नंदुरबार क्षेत्रातले जे पाळक वर्ग आहे त्या सर्व पाळकांनी सकाळी 10 वाजता चर्चमध्ये उपस्थित राहायचं आहे. सोबतच दिनांक 15 जानेवारीपासून आपल्या मंडळीमध्ये जे कार्यक्रम होतात म्हणजेच महिला मंडळ आहे, संडे स्कूल, सायंकाळची प्रार्थना, बायबल स्टडी, हे 15 तारखेपासून आपण मंडळीचे सर्व कार्यक्रम सुरू करणार आहोत. संडे स्कूल आणि तरुण संघ आपण सुरू केलेला आहे कारण की काही लेकरांना ओव्या पाठांतरची काही बक्षिसं वगैरे वाटप करायची होती, ते त्यांच्या त्यांच्या ग्रुप्समध्ये करतील. तर संडे स्कूल आणि तरुण संघ आपण ही सेवा सुरू ठेवा, आपलं सुरू राहील. सोबतच 15 तारखेपासून महिला मंडळ, बायबल स्टडी आणि सायंकाळच्या प्रार्थना या 15 तारखेपासून सुरू होतील. या महत्वपूर्ण सूचना प्रिय मंडळी आपल्या सगळ्यांसाठी आहे. प्रियजन हो, आज आम्ही पवित्र मेजासमोर जाण्यापूर्वी पवित्र वचनाचं मनन चिंतन करणार आहोत आणि आजच्या मननासाठी आम्ही देवाच्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत. आजच्या वचनाकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट मी आपणासमोर दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे आमच्या ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनाला आम्हाला आकार देण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी आमच्या वैयक्तिक जीवनामधून होत असतात आणि आमच्या वैयक्तिक जीवनामधून ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने व्हाव्यात की त्या आम्हाला मदतगार अशा होतील. आणि म्हणूनच आपण काही गोष्टी मी आपणाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवणार आहे, काही वचनं मी आपणाला दाखवणार आहे, ते याच्यासाठी
की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ व्हावी. आता हे चित्र बघा स्क्रीनवरती. हे चित्र गेल्या दिवसांमध्ये मी एक पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यात एक उदाहरण मी वाचलं आणि मला असं वाटतं की हे उदाहरण सांगून आजच्या पवित्र वचनाच्या सेवेला सुरुवात करावी. या चित्रामध्ये जर असं थोडासा विचार केला तर या खेकड्यांचा एक परिवार दिसतोय, कुटुंब दिसतंय. वडील खेकडा, आई खेकडी आणि सोबत लेकरं आहेत. एके दिवशी हा खेकड्यांचा परिवार फिरायला चालला आणि फिरायला जात असताना आई वडील पुढे चालत होते आणि त्यांची पिल्लं, त्यांची लेकरं त्यांच्या मागे चालत होती. आईने मागे वळून बघितलं तर आपले लेकरं हे काय नीट चालत नाही, ते तिरपे तिरपे चालतायत. आईने त्या लेकरांना रागवलं आणि म्हटलं की अरे बाळांनो, तुम्ही तिरपे तिरपे का चालता, नीट चाला. 4-5 मिनिटं झाले, वडिलांनी मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यानंतर त्यांचे लेकरं परत तिरपे चालताना त्यांना दिसले. मग वडील रागवले, म्हणाले बाळांनो, आईने इतक्यात सांगितलं ना, नीट चाला, तुम्ही तिरपे का चालतायत. 4-5 वेळा असं झालं. आई वडील पुढे चालत होते, ही पिल्लं त्यांच्या मागे चालत होती, ही लेकरं त्यांच्या मागे चालत होती. आणि चालता चालता घडी घडी आई वडील मागे वळून बघायचे, आपल्या लेकरांना म्हणायचे की तुम्ही नीट का नाही चालत, तुम्हाला नीट का नाही चालतायत, तिरपे तिरपे का चालतात. शेवटी लेकरं कंटाळले. लेकरं कंटाळून आई वडिलांना त्यांनी थांबवलं आणि त्या लेकरांनी आई वडिलांना सांगितलं, आई बाबा, आम्ही तर तुमच्याच पावलांवर पाऊल टाकून चालत आहे, हे बघा तुमच्या पायांचे ठसे. उदाहरण फार बोलकं आहे प्रियांनो. आई वडील तिरपे तिरपे चालत होते आणि हे लेकरं त्यांच्या ठस्यांवरती पाय ठेवून चालत होते, म्हणून आई वडिलांना असं वाटत होते की लेकरं तिरपे चालतायत. आता हे उदाहरण कोणा आई वडिलांना बोलण्यासाठी नाही किंवा कोणा लेकरांची बाजू घेण्यासाठी मी सांगत नाही, पण प्रियांनो ही सत्यता आहे की लेकरं आपल्या आईबापाचं अनुकरण करतात, लेकरं आपल्या आईबापांकडून शिकत असतात. काही अभ्यासक असं म्हणतात की पहिली 3 वर्ष लेकरं हे आईबाप काय बोलतात ते शब्द घेण्यासाठी त्या शब्दांमधून शिकत असतात. पुढची 2 वर्ष ते त्यांच्या डोळ्याने बघून शिकत असतात की आई वडील कसे वागताय, आणि तेथून पुढे आयुष्यभर ते त्यांच्या मनाने, विचाराने आणि आपल्या आई वडिलांचं निरीक्षण करून जीवन जगत असतात. प्रियांनो, आज फक्त आई वडील यांच्याबद्दल मी बोलणार नाही आहे. आज मी आई वडिलांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि मुलांच्या आपल्या आई वडिलांप्रती काय जबाबदाऱ्या आहेत, फक्त एका गटाला बोलून चालणार नाही किंवा एका गटाचं मार्गदर्शन घेऊन चालणार नाही. कारण देवबापाने आपल्याला पवित्र शास्त्र दिलं आणि हे पवित्र शास्त्र इतकं सुंदर आहे की हे पवित्र शास्त्र आमच्या संगती बोलतं. हे पवित्र शास्त्र केवळ आई वडिलांनाच नाही तर मुलांसोबतही बोलतं की मुलांना तुम्ही आपल्या आई वडिलांसंगती कसं राहायला पाहिजे. आणि जो प्रसिद्ध शास्त्र भाग आहे इफिसकरासपत्र, तो आपल्याला नजरेसमोर आलाच असेल की मुलांनी आपल्या आई बापांसंगती कसं वागावं, सोबतच आई वडिलांनी आपल्या मुलांसंगती कसं वागावं. प्रियजनो, पवित्र शास्त्राचं जर पूर्ण बारकाईने आपण वाचन केलं आणि या विषयाकडे बघितलं किंवा या गोष्टीकडे जर बघितलं तर आई वडील आणि लेकरं हे नातं तर फार सुंदर आहे, परंतु आई वडिलांच्या जबाबदाऱ्या आपल्या कुटुंबाप्रती आहेत आणि मुलांच्या आपल्या आई वडिलांच्या प्रती जबाबदाऱ्या आहेत. एकमेकांना ते जोडलेले आहेत, एकमेकांना ते सोडू शकत नाही. जशा वडिलांच्या जबाबदाऱ्या 2 प्रकारच्या आहेत. वडिलाला एक पती म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करावी लागते आणि वडिलांना एक बाप म्हणून आपली जबाबदारी ही पूर्ण करावी लागते. यासोबतच आईला एक पत्नी म्हणून जबाबदारी पूर्ण करावी लागते आणि आईला एक आई म्हणून जबाबदारी पूर्ण करावी लागते. मग लेकरांनो, आपण यातून सुटत नाही. आपल्या जबाबदाऱ्या दोघांप्रती आहे, आपल्या जबाबदाऱ्या आई वडिलांच्या प्रती आहेत. मनुष्य स्वभावानुसार खूप साऱ्या वेळेला आपण म्हणतो की तुझं फेवरेट कोण, मम्मी की डॅडी. लेकरं लहान असतात आणि अविचाराने आम्ही त्यांच्या मनामध्ये विभाग पाडून देतो. आपण त्यांच्या मनामध्ये आई चांगली की वडील चांगलं हा विचार घालून देतो. प्रियांनो, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आणि त्यातल्या त्यात ख्रिस्ती कौटुंबिक जीवनामध्ये असं विभाजन आपण कधी करू शकत नाही आणि हे विभाजन आपल्यात व्हायलाच नको. कारण की आपण जे उभयता आहोत किंवा पती पत्नी हे एक सामायिक आहेत. पती पत्नींचं जे जीवन आहे ते कुटुंबाला दिशा देणारं आहे.
आणि मुलांचं जे जीवन आहे ते त्या मार्गदर्शनामध्ये चालत राहून ज्या वेळेला आई वडील वृद्ध होतात त्यावेळेला स्वतः आई वडिलांसाठी काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तर पहिली जबाबदारी जी आई वडिलांप्रती आहे ती वडिलांची पहिली जबाबदारी आहे ती या ठिकाणी आहे. बघा हे असं कुटुंब बनतं. कुटुंबामधील प्रत्येकाच्या आपल्या जबाबदाऱ्या आहे. जसं पतीची वडील म्हणून आहे, पत्नीची आई म्हणून आहे आणि लेकरांच्या या दोघांप्रती जबाबदाऱ्या आहे. त्यापैकी पहिली जी जबाबदारी आहे ती पतीची जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून मी या ठिकाणी वर्सेस दाखवत आहे, वचन दाखवत आहे. जरी छोटे शब्द आहेत तरी आपण तुमचं पवित्र शास्त्र उघडू शकता आणि इफिसकरस पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये 25 ते 29 या वचनामध्ये आपण जाऊ शकता. काही वचनं मला आज आपणाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवायची आहे. सोबतच आपल्या पवित्र शास्त्रात पण बघा की हे एक कुटुंब आहे पती पत्नी म्हणून. आणि जसं आपण एक उदाहरण बघितलं की ती लेकर आई वडिलांच्या ठस्यावर ठसा ठेवून त्यांच्या फुटप्रिंटवरती स्वतःचे पाय ठेवून ठेवून चालत होते. आई वडिलांना वाटत होते लेकर तिरपत चालताय. परंतु प्रियांनो ज्या वेळेला घरातला पती ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने त्याचं जीवन हे कार्य करतं. जसं या ठिकाणी 5 ते 29 या वचनाकडे बघा आणि यामध्ये ख्रिस्ताचं उदाहरण दिलेलं आहे. पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. पहिली जबाबदारी मला असं वाटतं की प्रत्येक पतीची आपल्या पत्नीप्रती ही आहे की त्याने पत्नीवरती प्रीती करावी. आता विवाहाच्या उपदेशामध्ये आम्ही हा उपदेश देतो किंवा विवाह असतो त्यावेळेला हा लेक्चर अनेक वेळेला आपण ऐकला असेल. परंतु त्यामागचं सार प्रियांनो समजून घ्या. ही कुटुंब व्यवस्था आहे आणि कुटुंब व्यवस्था परमेश्वराने लावलेली आहे आणि परमेश्वराची अपेक्षा आहे की कुटुंबातला जो पती आहे त्याने आपल्या पत्नीवरती प्रीती करावी. प्रीतीचे विविध प्रकार आहेत. अभ्यासक असं म्हणतात की 14 प्रकार प्रीतीचे आहेत. त्यापैकी 4 महत्वपूर्ण आहे. त्या 4 प्रीतीपैकी ही जी आरोस म्हटलेली प्रीती आहे ती पती पत्नी मधली प्रीती आहे आणि अगापे म्हटलेली जी प्रीती आहे ती देव आणि मानव देवाने मानवावर केलेल्या प्रीतीला दर्शवते. प्रियानो या ठिकाणी पतीने कसं वागावं तर जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. या ठिकाणी वचन स्पष्टपणे म्हणतं आणि उदाहरण या ठिकाणी संत पौल ख्रिस्ताचं देतोय की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि त्या प्रीतीसाठी त्याने काय केलं, त्याने स्वतः त्या मंडळीसाठी समर्पण केलं. खालील वचनात बघा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केलं. मग प्रियांनो पती म्हणून आपलं समर्पण आपल्या कुटुंबासाठी किती आहे? प्रश्न आपल्या स्वतःला विचारा की माझी पती म्हणून जबाबदारी आहे तर माझ्या कुटुंबाप्रती मी समर्पित आहे का? माझ्या पत्नीवरती मी प्रीती करावं असं देव मला सांगत आहे तर माझी प्रीती माझ्या पत्नीवर कशा प्रकारची आहे? आणि ख्रिस्ताने वचनाने जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र केलं आणि या मंडळीला गौरवयुक्त मंडळी अशी स्वतःला सादर करावी. आणि ही मंडळी कशी आहे? डाग नाही आहे, सुरकुती नाही आहे, तर ती पवित्र आणि निर्दोष आहे. प्रियांनो पतीची जबाबदारी आपल्या पत्नीप्रती ही आहे की तिला त्याने सुंदर करावं, डागविरहित करावं, एवढंच नव्हे तर निर्दोष म्हणजे कसल्याही प्रकारचा दोष हा जीवनामध्ये नसावा. अनेक वेळेला रागाच्या भरामध्ये सैतान आम्हाला भूतकाळातल्या गोष्टी आठवून देतो आणि अनेक पती पत्नीमध्ये बेबनाव निर्माण होतो. अनेक पती पत्नीमध्ये ह्याच एका गोष्टीमुळे एक समस्या निर्माण होते आणि ती म्हणजे पूर्वाश्रमीतल्या ज्या गोष्टी असतात जुन्या गोष्टी घोकून काढणं आणि मग प्रीती निघून जाते. त्याच्यामध्ये मग तिच्यासाठीचं असलेलं समर्पण निघून जातं. मी तुझ्यासाठी अमुक अमुक करेन असं विवाहापूर्वी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या निघून जातात. प्रियांनो हे जग आहे, जगातल्या या गोष्टी आहे, या घडतील. पती पत्नीच्या प्रीतीमध्ये कदाचित बेबनाव येण्यासाठी या गोष्टी सैतान आणण्याचा प्रयत्न करेन. परंतु प्रियांनो पतीची जबाबदारी आहे आपल्या कुटुंबासाठी समर्पण करा, पत्नीवर प्रीती करा. आणि उदाहरण येशू ख्रिस्ताचं घ्या. येशू ख्रिस्ताने मंडळीसाठी स्वतःला देऊन टाकले. खालील वचनं जर आपण वाचली, जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. कधी कधी संत पौलाचं जे लिखाण आहे ते अगदी वेड लावणार आहे असं वाटतं की किती गांभीर्य भरलंय त्याच्यामध्ये की जो पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. काही वर्षांपूर्वी एका विवाहामध्ये मी यावरती उपदेश देत होतो आणि मी असं म्हटलं
किंबा ह्या वचनाकडे जर बघितलं तर असं म्हणतो जो आपल्यावर आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो. आणि आपण आपल्या शरीराचं पालन पोषण करतो. मनुष्य किंवा पती आपल्या शरीराला दोषहीन असं ठेवत नाही. जर समजा आपण आरशासमोर उभं राहिलो आणि आपण बेढप दिसायला लागलो, आपला कमरेचा घेर वाढायला लागला किंवा आपलं शरीर स्थूल व्हायला लागलं, तर आपण आरशामध्ये बघतो आणि स्वतःला सावरून घेतो की नाही आता मला डायटिंग केलं पाहिजे, आता मला माझं शरीर नियंत्रणात आलं पाहिजे. प्रियानो, जर पती स्वतःच्या शरीरावरती इतकी प्रीती करतो तर तेवढीच प्रीती त्याने पत्नीसाठीही केली पाहिजे. पतीची ही जबाबदारी आहे, आपल्या पत्नीवर प्रीती करा. तिला टाकून बोलण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार आपल्याला नाही आहे, कारण तिला जे शब्द बोलतात ते तुम्हाला स्वतःला लागणार आहेत. पती म्हणून ज्या वेळेला आम्ही बोलतो तर स्वतःवरती प्रीती करतो. जसं आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रीती करतो तसं आपल्या पत्नीवरती प्रीती करावी ही देवाची अपेक्षा प्रत्येक पतीकडून आहे. पतीकडे अजून देव एक अपेक्षा करतो, ती आहे कलसेकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 19 मध्ये. आपल्या सोयीसाठी वचनवरती लिहिलेलं आहे, पतींनो तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. कधी कधी हे जे मराठीचे जे शब्द आहे ते शब्द आम्हाला विचार करायला भाग पाडतात. निष्ठुरता म्हणजे काय? निष्ठुरता म्हणजे कडक वागणं, हिडचिड करणं, रागराग करणं, चिडचिडपणा करणं. आज कितीतरी पती रागाच्या भरात किंवा बाहेरचा राग घरात काढणं अशा गोष्टी वाचण्यात येतात, बघण्यात येतात, त्या काय नाकारता येत नाही. प्रियानो, दुसरी जबाबदारी पतीची आपल्या पत्नीप्रती आहे की तिच्यावर प्रीती तर करायचीच आहे पण तिच्या संगती निष्ठुरतेने वागायचं नाही आहे. अनेक वेळेला बोलण्याने रागाच्या भरात मनुष्य बोलून जातो आणि अशा काही गोष्टी बोलून जातो की त्याच्या जखमा या भरल्या जात नाही. कधी कधी पतीकडून असे काही शब्द बोलले जातात, अशी काही वागणूक चार चौघांमध्ये दिले जाते की ते फार अवघड असं होतं. पाऊस नावाच्या पुस्तकामध्ये एक लेखकाने असं म्हटलंय की तुम्हाला तुमच्या पतीपत्नींना जर एक चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्हा दोघांना एकमेकांना एकमेकांच्या चुका चार चौघात कधीच दाखवू नका. तुमच्या एकमेकांच्या चुका ज्या आहेत त्या तुमच्या खोलीमध्ये तुम्ही एकमेकांना दाखवा. आणि तुम्हाला जर एकमेकांची प्रशंसा करायची आहे तर ती चार चौघांमध्ये करा. जे सुखी कौटुंबिक जीवनाचं एक सूत्र काही अभ्यासकांनी असं म्हटलंय की चुका दाखवायच्या तर एकट्यात दाखवा आणि स्तुती करायची तर चार चौघात करा. आपलं अनेक वेळेला उलटं होतं, चार चौघांमध्ये रागवलं जातं आणि एकट्यामध्ये प्रेमाने बोललं जातं. प्रियांनो, ही सत्यता सामाजिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये दिसून येते, ती दिसता कामा नये. निष्ठुरता ही पतीच्या बोलण्यामध्ये पतीच्या वागण्यामध्ये दिसता कामा नये. अजून एक जबाबदारी पतीची आहे, पहिले पेत्र 3:7 वचनामध्ये आहे, पतींनो तसेच तुम्ही आपापल्या पत्नीबरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. देवाने आदामाला घडवलं आणि त्याला गाढ निद्रा आणली, त्याच्या फासळीपासून हवेची निर्मिती केली, स्त्री आणि पुरुष असे ते निर्माण झाले. देवाने म्हटलेलं आहे की ती नाजूक पात्र आहे, ती नाजूक आहे. एवढंच नव्हे तर पुढील वचन असं म्हणतं की जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. जीवन म्हणजे सर्व काळाचं जीवन. या जगातलं जीवन एक वेळेस संपेल परंतु अनंत काळाचं जीवन हे नेहमी राहणार आहे. मग पतींनो, आता ही तुमची जबाबदारी आहे की तुमच्या पत्नीबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा. सुज्ञता म्हणजे समजून उमजून, सुज्ञता म्हणजे चांगला विचार करून, काही बोलायचं नाही म्हणून रागराग चिडचिड न करता अगदी प्रेमाने बोलायचं आहे, सहवास ठेवायचा आहे. तुम्ही त्यांना मान द्या. बघा वचन काय म्हणतं, तुम्ही सामायिक वतनदार आहात म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही दोघं जाणार आहात, तर त्यासाठी त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. जे पती प्रार्थनेला बसतात आणि प्रार्थना करीत असताना जर तुम्हाला व्यत्यय येतोय तर हे वचन वाचून बघा. वचन म्हणतं की तुम्ही त्यांना मान द्या, तुम्ही सामायिक वतनदार आहात आणि त्या नाजूक पात्र आहे आणि तुम्ही तिच्यावरती प्रीती करा. प्रियांनो, पतीच्या या जबाबदाऱ्या आहेत की ह्या जबाबदाऱ्या त्याला पार पाडत असताना आपल्या पत्नीला ती अधिक नाजूक पात्र आहे असं समजूनच तुम्ही तिला तिचा दर्जा द्या.
एवढंच नव्हे तर तुम्ही दोघं स्वर्गीय राज्यामध्ये जाणार आहात आणि तुम्ही दोघंही स्वर्गीय राज्याचे वतनदार आहात आणि म्हणूनच तुम्ही वतनदार आहात. तर मान द्या आणि तुमच्या प्रार्थनेत याच्यामुळे किंवा तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आणि तुमच्या पर्सनल लाईफमध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही जर तुम्ही मान देत नाही तर. पत्नीला मान देणं, प्रियजन हो हा शब्द कदाचित अनेकांना अवघड वाटत असेल, परंतु प्रियजन हो पवित्र ग्रंथ आम्हाला असं म्हणतो की तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे पतीने पत्नीचा मान हाही केलाच पाहिजे. पुढं थोडंसं गेल्यानंतर जसं पतीचा दुसरा रोल असतो तो वडील म्हणून असतो, तर वडील म्हणून पतीचा जो रोल आहे तो 2 करिंथ 12:14 आहे. वडिलाने काय करायचं आहे, पौल त्यांच्याकडे येतोय आणि तिसऱ्यांदा असं तो म्हणतो, म्हणजे करिंथच्या मंडळीकडे तो तिसऱ्यांदा येताना म्हणतो की पहा तिसऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही, कारण मी तुमचे काही मागत नाही तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापासाठी नव्हे. याचा अर्थ बाप म्हणून आपल्या कुटुंबासाठी, जसं आता पती म्हणून पत्नीसाठी आपण केलं, तर आता बाप म्हणून आपल्या मुलांसाठी संग्रह करा. संग्रह करणं म्हणजे सांभाळून ठेवणं, संग्रह करणं म्हणजे पुढची तरतूद करून ठेवणं. प्रत्येक बापाने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी काहीतरी तरतूद करून ठेवली पाहिजे. जसं आपण म्हणूया की प्रीतीचा संग्रह आपण केला पाहिजे, किंवा देवाचं शिक्षण देण्याचा संग्रह आपण केला पाहिजे. भविष्यामध्ये शैक्षणिक पद्धत ही वाढेल, शिक्षणाचा खर्च वाढेल, तर बाप म्हणून मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी किती संग्रह करून ठेवला तो आजच करावा लागेल. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मी खर्च करेल किंवा इकडून मी घेईन. प्रियजन हो, त्यापेक्षा बायबल आम्हाला म्हणतं की वडिला तुझी जबाबदारी काय आहे, तर तू आपल्या मुलाबाळांसाठी संग्रह केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा संग्रह? चांगल्या वचनांचा संग्रह करून ठेवा आपल्या मुलांसाठी. संपत्ती याच्यासाठी की पुढे त्यांचं शिक्षण व्हावं, याच्यासाठी की आपल्या लेकरांचे विवाह पुढे व्यवस्थित व्हावेत, याच्यासाठी की त्यांना जॉबला लागण्यासाठी पैसे द्यावेत, त्यांना एखादा बिझनेस सुरू करावा, यासाठी बाप म्हणून माझ्याकडे काय तरतूद आहे का? हां, आपली बाप म्हणून ही जबाबदारी आहे, ती केली पाहिजे, कारण वचन म्हणतं की मुलांसाठी संग्रह केला पाहिजे. आणि वचन असंही म्हणतं की मुलांनी आई बापासाठी नव्हे. याचा अर्थ आई बापाची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलांसाठी एक संग्रह करा. आणि हा संग्रह करत असताना एक थोडंसं प्रोत्साहन म्हणून सांगतो की आपल्या लेकरांना पुस्तकं वाचायला द्या, पुस्तकांचा संग्रह करा. आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी लायब्ररी बनवा, आपल्या लेकरांना पुस्तकं वाचायला द्या. जर काही वैयक्तिक अनुभव सांगितले तर प्रियजन हो, अनेक मोठमोठ्या कथा, कादंबऱ्या किंवा जगातली अनेक विद्वानांची पुस्तकं ही बालपणापासून ज्या वेळेला लेकरं वाचतात, जशी जशी ती मोठी होतात, वेगवेगळ्या शिक्षणामध्ये जातात, त्यांना ते पडसाद दिसून येतात. लहानपणीच ते वाचलं असल्यामुळे त्यांच्या कानावरती ते येतं आणि त्यांच्या विचारांना चालना मिळते. आज मी मंडळीबद्दल आभार मानतो, खूप चांगले वडील आपल्या मंडळांमध्ये आहेत की जे त्यांच्या मुलांना पवित्र शास्त्र घेऊन देतात, भेटवस्तू देतात आणि हे पवित्र शास्त्र मंडळीतली लेकरं वाचतात, पुस्तकांचा संग्रह करतात. प्रियांनो, पुस्तकांचा संग्रह आपल्या लेकरांसाठी आपण करून द्यावा. टॉयज आपण घेऊन देतो, खेळणे आपण घेऊन देतो, परंतु चांगल्या गोष्टींचा किती संग्रह बाप म्हणून मी माझ्या मुलासाठी केलेला आहे तो आपण केलाच पाहिजे. पुढील शिक्षणासाठी नेहमीच आजपासून संग्रह करा. पुढील अजून एक जबाबदारी वडिलाची आहे, ती आहे 1 तिमोथी 5:8. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारलाय, तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. आता घरच्यांची तरतूद करा. वडील म्हणून बापाची जबाबदारी आहे आपल्या घरच्यांची तरतूद करा. कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबासाठी तरतूद करणं म्हणजे व्यवस्था करून ठेवणं. जसं पावसाळा येण्याच्या अगोदर आपण धान्याची व्यवस्था करतो, जसं हिवाळा लागण्याच्या अगोदर आपण कपड्यांची व्यवस्था आपल्या कुटुंबासाठी करतो की आता थंडी येते, आता स्वेटर घेतले पाहिजे. उष्णता आल्यानंतर आपण विविध थंड करणारी जी उपकरणं आहेत ती आपल्या घरामध्ये आपण लावतो. एक बाप म्हणून माझ्या कुटुंबासाठी माझी तरतूद असलीच पाहिजे. आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे असं म्हटलंय. प्रियांनो, जर आम्ही आमच्या कुटुंबासाठी काही तरतूद करत नाही तर आम्ही देवावरचा विश्वासच नाकारलाय.
आता इतक्या वेळे मी वडिलांबद्दल बोलतोय, बापांबद्दल बोलतोय, परंतु पुढे मी आईबद्दलही बोलणार आहे, पत्नीबद्दलही बोलणार आहे आणि मुलांबद्दलही बोलणार आहे. बापांनो, देवाचं वचन आज सकाळी तुम्हाला आणि मला असं म्हणतं की तुझ्या कुटुंबासाठी तुझी तरतूद काय? प्रियांनो, आपल्या कुटुंबासाठी काय व्यवस्था आपण केलेली आहे, काय तरतुदी आपण करून ठेवलेल्या आहे, त्या नक्कीच सांभाळून करा. अजून एक बापांसाठी जबाबदारी आहे, वडिलांची जबाबदारी इफिसकरास पत्र 6:4 आहे. चिडीस आणू नका, शिस्त व शिक्षणात त्यांना वाढवा. चीड आणणं म्हणजे एखादी गोष्ट बोलत असताना लेकरांना सारखं सारखं आपण हॅमरिंग करतो, सारखं सारखं त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल अशा गोष्टी करतो. प्रियांनो, चिडीस आणणं म्हणजे त्यांना असं म्हणणं नाही आहे की त्यांना कसल्याही प्रकारचं म्हणजे त्रास देणं असं नाही आहे, कारण कोणता बाप आपल्या लेकराला त्रास तर देत नाही. चिडीस आणणं म्हणजे लेकरं कंटाळतील असं त्यांच्याशी वागू नका. अनेक वेळेला लेकरं हे बोलके आहेत आणि ते बोलून दाखवतात की आम्हाला हे आवडत नाही, आणि ज्या गोष्टी लेकरांना आवडत नाही त्याच गोष्टी एक बाप म्हणून जर आपण त्यांच्या समोर केल्या तर त्यांच्या मनात एक वडिलांबद्दलचा जो आदरभाव आहे तो कमी व्हायला सुरुवात होते. कसल्याही प्रकारे आपण आपल्या घरामध्ये लेकरांना चिडीस आणू नये, तर प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवायचंय. वचन स्पष्टपणे काय म्हणतं? प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवा. मग शिस्त तर लावावी लागेल वडील म्हणून, शिक्षण तर द्यावं लागेल वडील म्हणून, आणि म्हणून वडील रागवतात म्हणून मुलांनी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण वडील वचनानुसार वागत आहे. वडिलांची ही जबाबदारी आहे की मी माझ्या मुलांना शिस्त लावत असताना, त्यांना शिक्षण देत असताना त्यांना चीड येईल किंवा ते कंटाळतील, ते त्रासदायक होतील असं वागणार नाही, पण मी माझी जबाबदारी वडील म्हणून माझ्या मुलांना देवाच्या म्हणजे प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवेन. प्रियजन हो, अनेक कुटुंबांना पाळक म्हणून भेटी देत असताना हे अनुभव आम्हालाही आले की पाळक साहेब, आमची लेकरं आमचं ऐकत नाही. प्रियांनो, आई वडील म्हणून ही जबाबदारी कदाचित आपली चुकली असेल. बापाचं कर्तव्य आहे प्रभूच्या शिस्तीत वाढवा. मंडळी ही शिस्तप्रिय आहे आणि मंडळीमध्ये शिस्त आहे. का? कारण आमचा देव शिस्तप्रिय असा आहे. देवाबद्दल असं म्हटलंय की तो शिस्तीचा देव आहे. आमचा यहोवा परमेश्वर शिस्तीचा देव आहे. त्याने असंच काय निर्माण केलं नाही. 7 दिवस 7 घटना आणि 7 विविध गोष्टी त्याने निर्माण केल्या. एकचदा शब्द बोलून सगळं निर्माण केलं नाही. त्याही ठिकाणी देवाने शिस्त पाळली. प्रियांनो, देवाला आवडतं की माझी लेकरं शिस्त पाळणारी असावीत. मग बाप म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुमच्या लेकरांना देवाचं शिक्षण देण्यासाठी शिस्त लावा. लेकरांनो, ज्या वेळेला तुमचे आई वडील तुम्हाला म्हणता की तुम्हाला या वेळेला चर्चला जावंच लागेल, तर बाळांनो त्याच्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका आणि चिडू नका किंवा चिडीस येऊ नका, कारण ती शिस्त लावण्याची वडिलांची पद्धत आहे. देवाचं शिक्षण ज्या वेळेला देतात त्यावेळेला पाठांतर करायला लावतात. आम्हालाच का करायला लावतात? मी नाही पाठांतर करत. प्रियांनो, आपल्याला ते चालणार नाही, कारण देवाचं वचन आमच्या वडिलांसंगती असं बोलत आहे की माझ्या शिस्तीत आणि माझ्या शिक्षणात तुला वाढवायचं आहे. आता वडिलांबद्दल झालं, आता आपण आईबद्दल बघूया. बरं, सोबतच शिक्षा करणं हा एक प्रकार अनेक वेळेला केला जातो. आता शिक्षा करणं हे आपण उघडपणे नाही करत, शिक्षा आपण करत नाही. इब्री लोकास पत्र 12:6-7, वडिलांची जबाबदारी आहे की शिक्षा करणं, परंतु शिक्षा करणं म्हणजे काय नजरेसमोर येतं? मारणं? नाही नाही प्रियांनो, शिक्षा करणं म्हणजे मारणं नाही आहे. शिक्षा करणं म्हणजे त्रास देणं नाही. शिक्षा करणं म्हणजे तसं पण नाही. कारण बघा, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो. आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? याचा अर्थ बाप ज्या वेळेला शिक्षण देतो त्यावेळेला आम्हाला शिक्षा सहन करावी लागते. शिक्षा म्हणजे शिस्तीने वागणे. शिक्षा म्हणजे असं नाही की आता वडील येतील आणि खूप मारतील. नाही प्रियांनो, तसं नाही आहे. शिक्षा करणं म्हणजे आपल्या लेकरांना जाणीव देणं की बाळा तुझं काय चुकत आहे, कारण तुझ्यापेक्षा जास्त काळ, वेळ आणि परिस्थिती मी बघितलेली आहे. तू असं वागत आहे तर ते चुकीचं आहे. हे बोलत असताना मुलाने असं वाटून घेऊ नये की बाबा मला शिक्षा करतायत. प्रियांनो, शिक्षा करणं जसं आता इथं म्हटलेलं आहे की ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो शिक्षाही करतो, आणि ज्याला जवळ करतो, स्वीकार करतो, त्याला फटकेही मारतो. देव आम्हाला सुधरवण्यासाठी
कदाचित आमच्या जीवनामध्ये परीक्षा प्रसंग आणतो, आम्हाला देवाच्या राज्यात वाढण्यासाठी आमच्याशी देव हितगुज करतो, आम्हाला वळण लावतो, तर देवाच्या या शिक्षेला कंटाळू नका आणि घरातले वडील म्हणून आपल्या मुलांना शिक्षा करण्यासाठी आपण माघार घेऊ नका. आणि शिक्षा म्हणजे केवळ मारणं नाही आहे, मारणं हात उगारणं ते करू नका, तर त्यांना जाणीव द्या की बाळा तुझं काय चुकतंय, कारण तुमचा छडीच्या मारापेक्षा तुमचा शब्दाचा मार लेकरांना जास्त लागेल आणि जास्त काळपर्यंत तो लक्षात राहील. आता आईच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, पत्नीच्या जबाबदाऱ्या बघा. पत्नीची जी जबाबदारी आहे ती आम्हाला एफिसकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 22 मध्ये पाहायला मिळते. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तसा आपापल्या पतीच्या अधीन असा. विवाहामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो की अधीनतेबद्दल आपल्याला असं वाचायचंय किंवा अधीनतेबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. ह्याच पुस्तकात जर आपण पुढे गेलात तर आपल्याला सारेचं उदाहरण दिसतं. सारा अब्रामाच्या अधीन होती. अब्रामाने सांगितलं आपल्याला हा प्रांत सोडायचा आहे आणि सारा त्याच्याबरोबर निघाली. अब्रामाने ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला त्या त्या प्रत्येक प्रवासामध्ये सारा त्याच्यासोबत होती. पत्नीची अधीनता आपल्या पतीप्रती काय आहे ते जर शिकायचं असेल तर असं म्हणतात की तुम्ही सारेच्या जीवनाकडे बघा आणि सारेच्या जीवनातून आपण बघा, शिकून घ्या की सारा अब्रामाच्या अधीन होते. आणि हे जी अधीनता आहे ती अधीनता कशा प्रकारची आहे जर आपलं पवित्र शास्त्र आहे तर या 5व्या अध्यायातल्या 22 वचनापासूनच पुढे जर आपण वाचत गेला तर आपल्याला त्या अधीनतेचं स्वरूप कळेल. सोबतच आपल्याला जर कलसेकरास पत्र 3रा अध्याय वाचायला मिळा तर त्या 3रा अध्यायामध्ये अधीनतेबद्दल सारेचं जीवन दिलेलं आहे. सुंदरता ही केसांचं गुंफणं नाही आहे, तर सुंदरता ह्या आपल्या पतीच्या अधीन राहून म्हणजे त्याच्या मर्यादेत राहून पती जे सांगेल त्या पतीच्या वागणुकीमध्ये राहून. याला अर्थ असा की बोलण्याची परवानगी नाही आहे असं नाही आहे. तुम्ही दोघं आपसामध्ये संगनमत करा, आपसामध्ये बोला, आपसामध्ये हितगुज करा, परंतु अधीनता जी आहे ती आपल्या पतीच्या मार्गदर्शनात राहणे, आपला पती जे सांगेल त्याच्यामध्ये आपलं जीवन जगणे. पत्नी म्हणून पहिली जबाबदारी प्रत्येक पत्नीने ही करावी की पतीच्या अधीन असावं. दुसरी जबाबदारी तिताच्या पत्राच्या 2 अध्यायात 4 आणि 5 वचनामध्ये आहे की पत्नीने काय करावं, तर तिने शिक्षण द्यावे आणि मुलाबाळांवरती प्रेम करावं. तीत 2:4-5, त्यांनी तरुण स्त्रियांना म्हणजे ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे. घरातली पत्नी म्हणून आपली आई म्हणून पत्नी म्हणून जी जबाबदारी आहे ती अशी आहे की आपल्या लेकरांना आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. खूप साऱ्या कुटुंबांमध्ये आई लेकरांकडून वचन पाठांतर करून घेते आणि लेकरांना ते आवडतं. प्रियजन हो, वडील हे कामामध्ये कदाचित व्यस्त असतील, परंतु आईची ही जबाबदारी आहे की तिने आपल्या मुलाबाळांवरती शिक्षणाचे संस्कार घालावे आणि मुलाबाळांवरती प्रेम करावे आणि त्यांनी मर्यादशील शुद्धचरणी घरचे काम पाहणाऱ्या. आता जर आपण या प्रत्येक शब्दाचा स्पष्टीकरण बघायला गेलं तर वेळही पुष्कळ आहे, परंतु मर्यादशील असाव्या. प्रत्येक पत्नीने मर्यादशील असावं, शुद्ध आचरण ठेवावं आणि घरचे काम त्यांनी पाहावं. मायाळू त्या असाव्यात आणि आपल्या नवऱ्याच्या अधीन त्यांनी राहणावं आणि देवाच्या वचनाची निंदा होणार नाही असंही जीवन त्यांनी जगावं. पत्नी म्हणून दुसरी जबाबदारी, लेकरांना शिक्षण द्या, मायाळू असा, कुटुंबावरती प्रेम करा, शुद्ध आचरणी असला आणि घरचं काम आणि घरची व्यवस्था ही आपण पहा. अजून एक, ह्या झाल्या पत्नीच्या जबाबदाऱ्या की पतीच्या अधीन असा आणि लेकरांना शिक्षण द्या. आता आईच्या जबाबदाऱ्या बघा. नीतीसूत्र 31व्या अध्यायातल्या 1 ते 31 किंवा पुढची जी वचनं वाचली तर आपल्याला सगळं समजून येईल की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते वगैरे वगैरे आहे. तर या ठिकाणी तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. आईची जबाबदारी ही आहे की आपल्या कुटुंबाची ती गृहिणी असते, गृहाची उन्नती करते. जर 31वा अध्याय वाचला नीतीसूत्रेचा तर आपल्याला सगळं वाचायला मिळेल की ती कशा प्रकारे थंडीमध्ये आपल्या कुटुंबासाठी लोकर विणते आणि कुटुंबाला उब येण्यासाठी, एवढंच नव्हे तिथे शेताचा सौदा करते, शेत विकत घेते आणि आपल्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहाची व्यवस्था करते. एवढंच नव्हे तर ती सद्गुणी स्त्री असती जी आपल्या पतीला मुगुटाप्रमाणे असती. ती तितकी चांगली सद्गुणी स्त्री असती की ती आपल्या लेकरांवरती संस्कार टाकते आणि त्यांना वचनाचं शिक्षण देते.
प्रियांनो, आईची जबाबदारी ही आहे की तिने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांसाठी आणि उन्नतीसाठी, कुटुंबाच्या उन्नतीसाठी नेहमी मदत करावी. एक उदाहरण पुढच्या वचनामध्ये आहे. दुसरी जबाबदारी आईची ही आहे की जर घरातला कर्ता पुरुष नाही आहे तर आईने काय करायचंय, तर आपल्या लेकरांना विश्वासात वाढवायचंय. उदाहरण आहे तिमथ्याच्या आईचं. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे. पौलाने तिमथ्याला बघितलं, तिमथ्याचं जीवन बघितलं आणि तिमथ्याच्या जीवनाकडे बघून, म्हणजे त्याची आई तर यहुदी आहे परंतु वडील यहुदी नाही आहेत, आणि त्याच्या आजीचा विश्वास होता, आजीचं नाव आहे लोईस आणि तिच्या त्याच्या आईचं नाव आहे युनिके, म्हणजे पौलाला त्यांची नावं माहीत होती, म्हणजे पौलाला त्यांची ओळख होती. प्रियांनो, आईची जबाबदारी ही आहे की घरातला कर्ता पुरुष जरी विश्वासात नसला तरी आपल्या लेकरांना त्यांनी विश्वासात वाढवायचं आहे. आई म्हणून आपला रोल आपल्या कुटुंबाप्रती आपल्याला याच पद्धतीने करायचा आहे की आम्हाला विश्वासात वाढवायची आमची लेकरं, शिक्षणामध्ये देवाच्या वाढवायची आहे. जसं युनिकेने आणि त्याच्या तिच्या आईने म्हणजे लोईसने आपल्या नातवाला म्हणजे तिमथ्याला इतकं चांगलं शिक्षण दिलं की तिमथ्या पुढं जाऊन एका मंडळीचा पालक झाला आणि तिमथ्याच्या द्वारे संत पौलाने खूप मोठी सेवा त्या क्षेत्रामध्ये करून घेतली. प्रियजन हो, आई म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना देव मंडळीतल्या प्रत्येक मातेला आपल्या मुलांना विश्वासाचं शिक्षण देण्यासाठी, विश्वासामध्ये मजबूत करण्यासाठी प्रत्येक आईला देव त्याची कृपा आणि त्याचा अनुग्रह देणार आहे. आता जबाबदाऱ्या मुलांच्या आहेत. मुलांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? तर पहिली जबाबदारी आहे मुलांची आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहणे, कारण हे योग्य आहे. मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावं आणि सोबतच कलसे 3:20 मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. परमेश्वराला आवडणार आहे की तुम्ही ज्या वेळेला देव आईवडिलांचं आज्ञापालन करता ते परमेश्वराला आवडतं, देव त्याच्याने संतोषविला जातो. जर तरुण मुलं म्हणून तुम्हाला मनात असा विचार येत असेल की मी काय करू की ज्याच्याने माझे आईवडील खुश होतील, मी काय करू की ज्याच्याने माझा देव संतोषकारक असा खुश होईल, देवाला आनंद वाटेल, तर एकच करा, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. आज वाईट वाटतं, ख्रिस्ती विश्वासामध्ये लेकरं वाढतात, परंतु एक वय येतं आणि ज्या वेळेला आपला जीवनाचा पार्टनर निवडायचा असतो त्यावेळेला त्या आईवडिलांच्या शब्दाचं आज्ञापालन करत नाही, सहज ते आपल्या आईवडिलांचा शब्द आज्ञापालन न करता मोडून टाकतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल स्वतः चालायला लागतात. प्रियांनो, लेकरांनो, देवाचं वचन तुमच्या संगती असं बोलतंय की आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, आज्ञा पालन करा. जसा एखाद्या कमांडरने आज्ञा दिली तर कोणताच सैनिक ती आज्ञा मोडत नाही, कारण की ती एक प्रकारे शिस्त आहे. प्रियांनो, देवाने आईवडील हे आमच्यासाठी नेमलेले आहेत, ते छत्रछायेप्रमाणे आमच्या सोबत आहे, ते कवचासारखे आमच्या सोबत आहे. तर आईवडील ज्या वेळेला आज्ञा करतात तर बाळांनो तुम्ही ती नाकारता कामा नये, तुम्हाला त्या आज्ञेचं पालन करावंच लागल. का करावं लागल? कारण हे देवाला संतोषकारक आहे. देवाला आवडतं की माझी लेकरं माझं ऐकतात आणि माझं लेकरं माझं ऐकतात, म्हणून आम्हाला ते आज्ञापालन करावंच लागेल. आईवडिलांचं आज्ञापालन करा. गेल्या दिवसात एक उदाहरण पुन्हा एकदा मी वाचलं. 24 डिसेंबरची सायंकाळ होती आणि अमेरिकेमध्ये ख्रिसमस इव्ह म्हणून लोक साजरा करत होते, ख्रिसमसची इव्हनिंग होती. आणि 29 तारखेला एक महिला एका गाडीमध्ये, एक अतिशय वृद्ध महिला 85 सालापेक्षा जास्त, एका गाडीमध्ये स्वेटर पांघरून झोपलेल्या अवस्थेत दिसली. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना फोन केले आणि विचारलं आणि मग ती काच फोडण्यात आली व त्या महिलेला बाहेर काढण्यात आलं, वेगवेगळे औषध उपचार देण्यात आले आणि तिला विचारलं की तू या गाडीत का आली, कधीपासून आहे? ती म्हणाली, 24 तारखेच्या सायंकाळी ख्रिसमस इव्हनिंग होती, माझ्या मुलाने त्याच्या घरातून मला काढून टाकलं आणि माझी मुलगी येथून फार दूर राहते, मला तिच्याकडे जाण्याची शक्ती नाही, म्हणून सायंकाळच्या अंधारामध्ये मी चालत चालत आले आणि मला ही ट्रक दिसली आणि या ट्रकमध्ये मी आले आणि मला चक्कर यायला लागली. तिला चक्कर आली, तिला गुंगी आली आणि 24 सायंकाळपासून ती महिला 29 सकाळपर्यंत त्या ट्रकमध्येच होती. आणि ज्या वेळेला पोलिसांनी तिला बाहेर काढलं, औषध उपचार तिला केले, पोलिसांनी काही मदत केली आणि तिच्या मुलीशी संपर्क करून मुलीकडे त्या आजीला पोहोचवण्यात आलं. प्रियांनो, अतिशय मनाला हेलावून देणाऱ्या या घटना अवतीभवती घडतात. तिकडं घडलं, समाजातही घडतं,
प्रियांनो काय आम्ही आज्ञा पालन करतो आई वडिलांचं? लेकरांनो आज्ञा पालन करा आपल्या आई वडिलांचं, कारण देवाला ते आवडतं. पुढील गोष्ट जी आम्ही केली पाहिजे ती म्हणजे Ephesians 6:2, लेकरांनो आपल्या आई वडिलांचा मान राखा, सन्मान द्या त्यांना. कधीही आपल्या आई वडिलांना हिडचिडपणे बोलू नका, आपल्या आई वडिलांना कधीही टोपण नावाने हाक मारू नका, कारण अशी पद्धत आजकाल ऐकायला मिळते. आजकाल समाजामध्ये लेकरं आपल्या आई वडिलांना म्हातारा म्हातारी या शब्दाने हाक मारताना आपण ऐकतो. प्रियांनो ते चुकीचं आहे, लेकरांनो देवाच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. कारण काय म्हटलेलं आहे, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही आपल्या आई वडिलांचा मान राखता, त्यांचा सन्मान करता, त्यावेळेला तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला कल्याण मिळतं आणि तुम्ही दीर्घायुषी होतात. जे जी लेकरं आपल्या आई वडिलांना मान देतात ते लेकरं दीर्घायुषी होतात आणि त्यांचं कल्याण होत असतं. सोबतच एक वचन अजून आपण बघूया की मुलांची एक अजून जबाबदारी आहे, सुभक्तीनुसार वागणूक व उपकारांची फेड. आता हा शब्द पौलाने लिहिला तो फारच गंभीर असा आहे. मला या शब्दाने फार जवळ घेतलं, ते म्हणजे बघा, पाचव्या ओळीमध्ये आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचे उपकार कसं काय फेडू शकतो? नाही फेडू शकत प्रियांनो, कोणत्याच गोष्टीने आपण आपल्या आई वडिलांचे उपकार फेडू नाही शकत, परंतु ते फेडायचे. उपकार फेडणं म्हणजे कोणीतरी आम्हाला काहीतरी दिलं तर त्याला आपण ते परत करतो, आपल्या उपकार मानतो, आभार मानतो, थँक्यू म्हणतो आणि ते देतो. मग म्हातारपणामध्ये लेकरांनो तुमची आहे ही जबाबदारी की तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही उपकार फेडावे. तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं, चांगली नोकरीला लावलं, चांगलं घर तुम्हाला बांधता आलं, तुमच्या जीवनासाठी चांगला लाईफ पार्टनर त्यांनी शोधून दिला आणि आज वेळा म्हातारपणाची आलेली असताना मुलं म्हणून आपण आपल्या आई वडिलांचे ते सगळे उपकार आठवा, बालपणापासूनचे उपकार आठवा आणि त्यांची फेड करा. शेवटची गोष्ट आपण बघू आणि मग मेजासमोर जाऊ, ती Hebrews 11:7. या ठिकाणी एक नोहाच्या कुटुंबाचं उदाहरण आहे. तोपर्यंत ते पाहण्यात आले नव्हते, त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाचे तारू तयार केले. आपण आई वडिलांबद्दल बघितलं, पतीबद्दल बघितलं, आईबद्दल बघितलं, पत्नीबद्दल बघितलं, मुलांबद्दल बघितलं. आता हे सगळे मिळून एक कुटुंब तयार होतं आणि हे कुटुंब काय करतं? हे कुटुंब आदरयुक्त भयाने देवाचं गौरव करतं. देवाप्रती तुमच्या कुटुंबात आदर असला पाहिजे. सोबतच कुटुंबाच्या तारणासाठी त्याने तयारू केलं. आज तुमच्या कुटुंबाच्या तारणासाठी तुम्ही काय करत आहात? तुमच्या कुटुंबाच्या तारणासाठी तुमची प्रिय लेकरं मंदिरात आहेत का? तुमच्या प्रिय कुटुंबाच्या तारणासाठी तुम्ही कौटुंबिक जीवनामध्ये कसे जगत आहात? हा प्रश्न तुम्हाला पण आहे आणि हा प्रश्न मला पण आहे. सोबतच विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. आम्ही झटून शोध केला पाहिजे. एवढंच नव्हे तर प्रतिफळ आम्हाला मिळणार आहे, आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. प्रियांनो या ठिकाणी नोहाने त्या कठीण काळात आपल्या कुटुंबाला वाचवलं. प्रियजनो आजही जगभराची परिस्थिती अवघड आहे, तुम्हाला आणि मला आपल्या कुटुंबाला वाचवायचं आहे तर आपल्या कुटुंबाला देवाच्या शिक्षणात, देवाच्या शिस्तीत आणि देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला वाढवायचं आहे. पुन्हा एक वार या पवित्र वचनाच्या द्वारे देव तुम्हासोबत बोलो, माझ्यासोबतही तो बोलो, कारण की प्रियजन हो, वडिलांच्या जबाबदाऱ्या वडील पार पाडतील, पतीच्या जबाबदाऱ्या पती नक्कीच पार पाडेल, आईच्या जबाबदाऱ्या आई नक्कीच पार पाडेल, पत्नीच्या जबाबदाऱ्या पत्नी नक्कीच पार पाडेल, मुलांच्या जबाबदाऱ्या मुलांनो नक्कीच पार पाडूया आणि सोबतच एक संपूर्ण कुटुंब बनून आपल्या घराच्या तारणासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करू. दोन शब्द प्रार्थना करतो मग मेजासमोर जाऊया. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला आपली कृपा, आपला अनुग्रह पुरवित आहेस. आम्ही आभार मानतो आणि तुझी कृपा मागतो. प्रिय प्रभू, पवित्र वचनानुसार जीवन जगण्यास, आपल्या कुटुंबाचं तारण साधून घेण्यासाठी तुझी शक्तीने बळ आम्हाला दे. आता आम्ही पवित्र मेजासमोर जात आहोत, आमचं मेजाची सहभागिता प्रभू आशीर्वादाची कर व त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ज्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा झालेला आहे आणि जे नित्य प्रभू भोजन विधी घेतात, आपण या विधीसाठी घेण्यासाठी आपण तयार असावं. सोबतच विधी सर्व करणाऱ्या वडील मंडळाला माझी विनंती आहे,
कृपया विधी वाटपासाठी व विधीच्या सेवेसाठी आपण पुढे यावत व जे वडील पाळक आहेत ते देखील यावेळेला मेजाच्या समोर येतील. क्वायर यावेळेला गीत गायन करेल आणि हे गीत गात आपण पवित्र मेजाच्या जवळ जाऊया. आहे नीराधा आलूत सास दे प्रियजन हो, आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पहिले करिंथकरास पत्र 11 अध्यायातील 23 वचनापासून पुढील वाचन करूया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. प्रियजन हो, वचन स्पष्टपणे म्हणतं की हे जे शरीर आहे हे तुमच्यासाठी आहे आणि माझ्या स्मरणात तुम्ही हे करा. हे शरीर भाकरीचं प्रतीक आहे आणि भोजनानंतर त्याने प्याला घेतला आणि म्हटले की हे रक्ताचं नवीन कराराचं हे प्रतीक आहे, माझ्या स्मरणात हे करा. ते याच्यासाठी करायचं आहे कारण की जितक्यांदा तुम्ही भाकर खाता आणि प्याला पिता प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. प्रभूच्या मरणाची घोषणा करण्यासाठी व प्रियांनो आमच्या अपराधांच्या क्षमेची जी तरतूद परमेश्वराने केली, मानव जो देवापासून दूर झाला होता त्याला पुन्हा देवाशी जोडण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताने जो मोठा सेवा कार्याचा काळ व्यतीत केला व आपला प्राण वधस्तंभावरती देऊन तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून जिवंत झाला. प्रियांनो, त्याचं मरण हे केवळ मरण नव्हे आणि जी भाकर त्याने आम्हासाठी मोडली ती जीवनाची भाकर, जे रक्त त्याने आम्हासाठी सांडलं ते आमच्या पापक्षमेसाठी आणि अनेकांच्या कल्याणासाठी सांडलेलं आहे. प्रियांनो, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. देवाने आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवलं व मानसिक, शारीरिक आणि आत्मिक असं आरोग्य दिलं. प्रियजन हो, ही भाकर आणि प्याला घेत असताना आपण त्याच्या मरणाची येईपर्यंत घोषणा करीत आहोत. या गोष्टीचं स्मरण करा व ह्या भाकरीतून आणि प्याल्यातून आपण घ्या. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोब का स्मरण करून ती मोडली
भाकरीसाठी मी रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, आपण भाकरीवर आशीर्वाद मागावात. प्रार्थना करू आपण. परमेश्वर, आज आम्ही तुला धन्यवाद देतो या 2024 या वर्षाच्या अगदी आरंभी या पहिल्याच रविवारी प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात येऊन प्रभू तुझ्या मेजासमोर येण्याची संधी तू आम्हाला दिली. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी देऊन टाकला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आपलं जीवन आपला देह मंडळीसाठी अर्पण केला आणि त्याने ही भाकर घेऊन म्हटलं हा माझा देह आहे. प्रभू, या तुझ्या देहाचं प्रतीक म्हणून ही भाकर आज आम्ही सेवन करत असताना आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू कारण तू आमच्यावर इतकी प्रीती केलेली आहे आणि आज देवाची प्रीती ख्रिस्ताची प्रीती ही आम्हाला समजलेली आहे आणि तीच प्रीती आम्ही एकमेकावर करावी अशी कृपा तू होते. देवाप्पा, या मेजासमोर आम्ही आलो असताना आम्ही पुन्हा एक वार नम्र अंतःकरणाने तुला शरण येतो. तू आमच्या सर्व अन्यायाप्रधानची क्षमा करून आम्हाला शुद्ध आणि सालस मनाने हा देह ही भाकर खाण्यासाठी तुझी कृपा पुरव. जी भाकर आज आमच्या हातामध्ये आहे हे तुझ्या देहाचं प्रतीक, आम्ही पुन्हा एक वार पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने या भाकरीला तुझा आशीर्वाद मिळावा अशी आम्ही विनंती करतो. ही भाकर आमच्यासाठी आशीर्वादित आणि पवित्र कर आणि या भाकरीतून खात पित असताना आमच्या खाण्याने आणि पिण्याने तुझं गौरव होते. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमच्या उद्धारकाने भाकर हाती घेतली, शुभकारस्मरण करून ती मोडिली आणि त्याची शिष्यात आपसात वाटणी करताना म्हटले की तुम्हासाठी मोडिले जात आहे ते हे माझे शरीर आहे. जितक्यांदा तुम्ही भाकर खाता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करीता. क्वायर पुढील गीत गायन करेल व हे गीत होत असताना भाकरीचं वाटप करण्यात येईल. हॅलो. विजय संगीत गीत नंबर 181. गीत नंबर 181. येथे बसून हर्षपार प्रभूच्या संगते. येथे बसून हर्षपार प्रभु संगति, ये ते बसुनि हर्षपार प्रभु संगति. कृपे ते श्रेष्ठ उपकार मनी
सर्वांना भाकर मिळाले का? ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, इशोका स्मरण करून ती मोडली आणि शिष्यात आपसात वाटणी करून म्हटले, तुम्हासाठी मोडिले जात आहे ते हे माझे शरीर आहे. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करीता. त्याचे सेवक या नात्याने ही भाकर आम्ही तुम्हास देतो, घ्या, त्याच्या स्मरणात एकत्र सेवन करूया. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला आणि शुभका स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. मी प्याल्यासाठी प्रार्थना करण्यास रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करतो की आपण प्याल्यावर प्रार्थना करावी. प्रिय प्रभुदेवापा, आपला एकुलता एक प्रिय पुत्र देणे किती कठीण गोष्ट आहे हे केवळ तूच समजू शकतोस. त्या पुत्राच्या रक्ताच्या करारात सामील होण्यास आम्ही आलेलो असताना आम्हाला तू सहाय्य कर, स्मरण करण्यास शक्ती दे, प्याला आमच्या सर्वांसाठी आरोग्य, जीवन आणि आशीर्वाद बनव. येशूच्या नावाने आमेन. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, इशोका स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. क्वायर पुढील गीत गात असताना प्याले वाटप करण्यात येतील. आपण पुढचं कडवं गाणार आहोत, प्याला असे मेजावर. प्याला असे मेजावरी दशरथ करी नव
सर्वांना प्याले मिळाले का? मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, ऐशोब का स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी करून म्हटले, तुम्हासाठी ओतिरे जात आहे, हे नवीन कराराचे रक्त आहे, हे अनेकांच्या पापांच्या खंडनिस्तव ओतिरे जात आहे. जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. त्याचे सेवक या नात्याने हा प्याला आम्ही तुम्हाला देतो, घ्या, आपण एकत्र सेवन करू व त्याच्या येण्याची घोषणा करूया. क्वायर काही गीतं काही कोर्सेस गाईन व प्याले गोळा करण्यात येतील. तत्पूर्वी एक आभाराची प्रार्थना मी करतो. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो आजच्या या सकाळी हविधी घेण्याची कृपा तू आम्हाला केलीस आणि या विधीचं एक सहभागी होऊन प्रिय प्रभू तू येण्याची घोषणा करण्याची तू आम्हाला संधी दिली व आम्हासाठी तू आपलं शरीर मोडलंस, रक्त सांडलंस, तुझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करण्यासाठी आज ही सकाळ दिलीस, समय दिलास, विधी घेण्यासाठी कृपा दिलीस, म्हणून आम्ही आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. विजय संगीत गीत नंबर 296 आपण गात आहोत. हालेलुया स्तुती गाय हम गाय हम, यीशु की स्तुती गाय हम गाय हम. हालेलुया स्तुती गाय हम गाय हम, यीशु की स्तुती गाय हम गाय हम. हालेलुया हालेलुया हालेलुया
शेवटी गाण्यासाठी म्हणून 241 गीत नंबर आपण काढून ठेवूया. मंडळी आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आशीर्वाद देतील आणि सरांनी नुकतंच सांगितल्याप्रमाणे विजय संगीत गीत नंबर 241 हे आपण गाणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या तसेच तू आमचे ऋण आम्हास हो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने करू. आम्ही आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कर्राच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करू व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करू. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्चेच्या सर्व मंडळांबरोबर, एस एम ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
सर्वांना सलाम।